शाहूपुरीतील वसंत बहार आणि पॅव्हेलियन हॉटेलच्या मागे असणारा आणि मोकळ्या जागेतून वाहणारा एक नैसर्गिक नाला बुजवून तो वळवण्यात आलाय. शिवाय नाल्याच्या पात्राची रुंदी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात ग्रीनफील्ड, अक्षय पार्क आणि ऐश्वर्या पार्क या तीन सोसायटीमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. नैसर्गिक नाला पूर्ववत असावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे. कोल्हापुरातील शाहूपुरीमधील पॅव्हिलियन हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत मोठा नैसर्गिक ओढा आहे. मात्र या नैसर्गिक ओढ्याची रुंदी कमी करून तो बेकायदेशीररित्या वळवण्यात आलाय. शिवाय ओढा मुजवून जागेचं सपाटीकरण करण्यात आलंय. 2005 साली बसंतबहार टॉकीज शेजारी मोठी इमारत उभारताना त्या नाल्यासदृश्य ओढ्याची रुंदी कमी करण्यात आली. परिणामी थोडा जरी पाऊस पडला तरी ग्रीनफील्ड, अक्षय पार्क आणि ऐश्वर्या पार्क या तीन सोसायटीमध्ये पाणी शिरून नागरिकांचं नुकसान होत आहे. 2019 सालच्या महापुरात जयंती नाल्याचं बॅकवॉटर या तीन सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यापर्यंत आलं होतं. आता तर हा नाला वळवून त्याची रुंदी कमी केल्यामुळं दरवर्षी पावसाळ्यात पाणी येण्याची टांगती तलवार आहे. त्यामुळे इथले नागरिक संतप्त झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. या ठिकाणी आमच्या पाठी डायना होमच्या पाठीमागच्या बाजूला जो एक नैसर्गिक ओढा होता तो या ठिकाणी बंदिस्त करण्यात आलेला आहे आणि तो ओढा आम्हाला पूर्णपणे पहिला जसा नैसर्गिक होता त्या पद्धतीनंच देण्यात यावा. त्याच्यामध्ये कमर्शियल ॲस्पेक्ट या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळं आमचं नुकसान, आर्थिक नुकसान होत आहे. आणि आम्ही माननीय दिलीप पवार साहेब यांच्या मार्फत आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत याची आपण गंभीर नोंद घ्यावी. या प्रभागातील माजी नगरसेवक दिलीप पवार यांनी उपशहर अभियंता हर्षजित खाटके यांची भेट घेऊन नैसर्गिक नाला वळवला जाऊ नये अशी तक्रार दिली होती. तरीही त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही, त्यामुळे वळवलेला नाला पूर्ववत करावा अन्यथा काम बंद पाडण्याचा इशारा पवार यांनी आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांना निवेदनाद्वारे दिलाय. एक काम चालू होतं माननीय शिरगावकरांच्या इथं, यांचे जे वड्याचं काम चालू आहे. आता जे तुम्ही समोर बघताय हा वडा सरळ असताना असा असा वळवून असा नैसर्गिक वडा असा कधी तिरका असा जाऊ शकतो आहे काय, हे तुम्हाला तर माहीत आहे. आणि आमचे महानगरपालिकेचे अधिकारी काय करतात हे बी मला कळत नाही, कारण ही वस्तुस्थिती पाहत असताना आम्ही जनतेला आवाज उठवायचा त्यावेळी हे नेऊन काम थांबवायचं हे मला काही कळत नाही. वाशिक उपनगर अभियंता NDTP ला कळवायला लागतं आहे की अशा अशा पद्धतीचं हे काम चालू आहे, हे काम थांबवायला पाहिजे. परंतु यांनी कुठलीही गाडगे साहेबांनी कुठलीही भूमिका घेतलेली नाही. कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी नाले वळवून बेकायदेशीर बांधकामं केली आहेत, त्याला महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जातोय. वास्तविक नैसर्गिक नाल्याच्या दुतर्फा 9 मीटर अंतर सोडूनच बांधकाम करण्याचा नियम आहे, पण नाल्यापासून केवळ 3 ते 4 फुटावरच बांधकामं केली जात असल्यानं कोल्हापूर शहरात पूर परिस्थिती गंभीर होत असल्याचं दिसून आलंय.